नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास वादात सापडलेला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेमध्ये आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेड यांच्यावर की बाबासाहेब पुरंदरे यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांची बदनामी करण्यात आली आणि जाती पातीचं धर्माचं राजकारण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने वाढवण्याचं काम केलं. खरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास कोणता आहे यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे आणि या चर्चेत माझ्यासोबत आहेत प्रवीण गायकवाड, माजी प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेड. प्रवीणजी आपलं खूप खूप स्वागत. राज ठाकरे यांनी थेट आरोप केला आहे, राज ठाकरे यांनी थेट आरोप केलाय की बाबासाहेब पुरंदरे यांना बदनाम करण्यात आलं, त्यांच्यावर त्यांना टार्गेट करण्यात आलं. तुमची काय प्रतिक्रिया? मुळात प्रश्न असा आहे की जेम्स लेनचं जे प्रकरण घडलं ते जून 2003 ला पहिल्यांदा हे पुस्तक आलं. त्या पुस्तकाच्या निमित्ताने जनता व्याख्यानमाला सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये व्याख्यानामध्ये बाबासाहेब पुरंदरेने ह्या पुस्तकाबद्दल माहिती दिली आणि पुढे लोकमत मध्ये त्यांनी लेख लिहिले. ह्या पुस्तकाची ओळख महाराष्ट्राला झाली. हे पुस्तक जेम्स लेनने लिहिलेले माझ्यापाशी शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. त्यानंतर या पुस्तकाचं वितरण झाल्यानंतर प्रफुल्ल कुमार तावडे, रा आ कदम, ऍडव्होकेट आनंद दारवटकर यांनी हे निदर्शनास आणलं की पान नंबर 93 वर या पुस्तकाच्या अत्यंत बदनामीकारक मजकूर जिजाबाई शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेला आहे आणि त्याच्यावर बंदी घालावी अशी पहिल्यांदा त्यांची भूमिका. त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार आणि डॉक्टर वसंतराव मोरे सर यांनी पुस्तकावर बंदी घाली याच्यासाठी प्रयत्न केले, पत्र काढलं, त्याच्यावर फक्त बाबासाहेब पुरंदरे आणि पुण्यातले काही इतिहासकार पांडुरंग बलकवडे असतील की त्यावेळेचे खासदार रावत असतील यांच्या सह्या घेतल्या. मला इथं नमूद करायचंय की बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचा एकदाही निषेध केला नाही किंवा त्याच्या विरोधात कुठली भूमिका घेतलेली नाही. राज ठाकरे आज पाडव्याच्या सभेमध्ये जेम्स लेनचा उल्लेख करतात, 15-16 वर्ष झाले हे प्रकरण घडून. त्या राज ठाकरेंनी सुद्धा आजपर्यंत जेम्स लेनचा साधा निषेध केलेला नाही. परंतु एक घटना मात्र घडलेली होती की ज्यावेळेस ह्या पुस्तकाच्या बदनामीबद्दल लोकांना कळालं त्यावेळेस पुण्याचे शहराध्यक्ष शिवसेनेचे रामभाऊ पारेख आणि त्यांच्या 8-9 सहकाऱ्यांनी या पुस्तक जेम्स लेन जे पुस्तक त्यांचे पूर्वीचे सहलेखक पहिल्या पुस्तकाचे श्रीकांत बहुलकर यांना काळं फासले आणि यांना काळं फासल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यात आला. तर या श्रीकांत बहुलकरच्या घरी जाऊन राज ठाकरेंनी त्यांची माफी मागितली. म्हणजे खरं तर जेम्स लेनला सहकार्य करणाऱ्या माणसाच्या घरी जाऊन त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं होतं, त्याची माफी घेतली. आणि आज इतक्या वर्षानंतर राज ठाकरे जेम्स लेनचा उल्लेख करतात आणि दुसऱ्या भाषणामध्ये ठाण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंना आमची संघटना असेल किंवा अनेक अशा लोकांचा नाम उल्लेख करतात की ते त्यांना जातीवाद म्हणून ब्राह्मण असले म्हणून त्यांच्या इतिहासकाराला गोष्टीला. आपल्याला सांगू इच्छितो की राज ठाकरेंनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर बाबासाहेबांच्या पुस्तकाबद्दल काही वाद असतील तर चर्चा होऊ शकते. मी आपल्याला सांगू इच्छितो की पुण्यामध्ये ऍडव्होकेट न्यायमूर्ती बी जी को पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्या चर्चेमध्ये एका बोला अशोक राणा, हरी नरके, श्रीमंत डॉक्टर वसंतराव मोरे आणि डॉक्टर जयसिंग पवार आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे आणि त्यांचे सहकारी यांना बोलवण्यात आलं. मुळात हे इतिहासाच्या चर्चेवर 2-3 वेळा बोलून तर आले नाही आणि त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली की बाबा दादोजी कोंडदे शिवाजी महाराजांचे पालक किंवा शिक्षक नव्हते. आता इतकं स्पष्ट आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की दुसरं माझ्याकडे एक पुस्तक आहे बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहास द्रोही बखर, हे लिहिणारे जे लेखक आहेत ते डॉक्टर आहा साळुंके सर आहेत, हे संस्कृतचे पंडित आहेत. त्यांनी आतापर्यंत धर्मशास्त्र वगैरे इतर विषयावर 40 पुस्तकं लिहिलेली आहेत. अत्यंत नामवंत
आणि मान्यता प्राप्त आहेत, त्यांनी 200 पानाचं पुस्तक लिहून बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीमध्ये कशा प्रकारचा खोटा इतिहास आणि कशा प्रकारे रंजित इतिहास लिहून हिंदू मुस्लिम दंगली घडतील आणि बहुजन समाजाच्या जे काही त्या काळातल्या सरदार असतील किंवा अनेक लोक आहेत त्यांचं योगदान नाकारतात, मात्र रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवला गुरुपदी शिक्षक पालकपदी बसवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या पुस्तकाच्या निमित्ताने ज्या चुकता काढ त्याच्याबद्दल राज ठाकरेंना अजून माहिती नाही, अशा प्रकारचे 28 पुस्तकं महाराष्ट्रात उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिव छत्रपती बद्दलच्या ऐतिहासिक चुकांची नोंद करण्यात आलेली आहे आणि लक्षात आणून दिलेली आहे. गायकवाड साहेब, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की जेम्स लेनने जेव्हा हे पुस्तक लिहिलं किंवा त्यांनी रिसर्च केला त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे यांची मदत झाली होती की आणखी काही लोक होते, आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या सांगण्यामुळे जेम्स लेनने लिहिलं असं कसं म्हणताय? नाही, मूळ मुद्दा याच्यामध्ये काय आहे की हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखक ज्यांची ज्यांची नावं घेतात त्याच्यामध्ये इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरेंचं नाव आहे. मी तुम्हाला सगळी नावं वाचून दाखवू शकतो. वाल मंजूळ आहे, एस एस बहुलकर आहे, सुचिता परांजपे आहे, वाय बी दामले आहे, रेखा दामले आहे, भास्कर चंदावरकर आहे आणि मीना चंदावरकर आहे. आता हे सगळ्या लोकांची नावं या पुस्तकामध्ये आहे. प्रामुख्याने शिवाजी महाराजांचा इतिहास असल्यामुळं आणि इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राची विद्या संस्थेने जेम्स लेनची ओळख बाबासाहेब पुरंदरेंबरोबर करून दिली होती. आता ह्या पुस्तकातला 93 पानावरचा जो मजकूर आहे तो बदनामीकारक आहे. अशाच प्रकारचा मजकूर हा राजा शिव छत्रपती पुस्तकामध्ये कशा प्रकारे आलेला आहे? जेम्स लेन 93 पानामध्ये म्हणतो की जिजाबाई शिवाजी महाराजांची बदनामी करण्याबद्दल काही लोक कुचळक्याने बोलतात महाराष्ट्रामध्ये, असं त्यांनी म्हटलेले सरस म्हटले, कोणाचं नाव म्हणलेत नाही, पण त्याचे नॅरेशन तयार करण्यात आले. पण अशाच प्रकारचा मजकूर राजशिव छत्रपती मध्ये कसा आलाय? तर बाल शिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र एक होत. आता मला सांगा, हिंदू धर्मामध्ये गोत्र कुणाचं एक असतं? आई, वडील आणि मुलगा. अशा प्रकारचं लिखाण करणं हा काही प्रामाणिकपणा आहे का? आणि अशाच प्रकारच्या लिखाणाचा आधार घेऊन जर हेच प्रतिबिंबित जेम्स लेनच्या पुस्तकात होत असेल त्याच अर्थाने, तर याचा अर्थ काय घ्यायचा? आणि दुसरी गोष्ट, आदिलशहाचा नोकर कोंडाणा किल्ल्याचा सुभेदार हा दादोजी कोंडदेव होता, ज्यांनी 7 मार्च 1647 ला आत्महत्या केलेली. आता अशा प्रकारच्या माणसाला शिक्षक गुरु करायचं? खरं तर इतिहासाने जिजाबाई शहाजी महाराजांवर प्रचंड अन्याय केलेला आहे. कारण 1638 ते 1642 चार वर्ष बेंगलोरला स्वतःकडं शहाजीराजांनी शिवाजी महाराज जिजाबाईंना ठेवून घेतलं, त्यांना 32 कलेचं शिक्षण दिलं, शस्त्र चालवण्यापासून सगळं ज्ञान प्राप्त करण्यापासून अगदी साप आणि विंचवाचं विष उतरवपर्यंत सगळं ज्ञान शिवाजी महाराजांना होतं. आणि त्यांच्या बरोबर पुण्याच्या जहागिरीमध्ये 168 लोक पाठवले. हे शिवभारत मध्ये जे शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिले त्याच्यात लिहिले, त्याच्यात दादोजी कोंडदेव आणि रामदासांचा उल्लेख नाही. आणि येत असताना पुण्याला शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा म्हणून भगवा झेंडा आणि जी राजमुद्रा शिवाजी महाराजांना दिली, जी प्रतीपचंद्र लेखे वरद विष्णू शहा शिष्या राजा भद्रा येते, म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू कले कलेने तुझं राज्य वाढू दे, ही राजमुद्रा आज मनसेच्या झेंड्यावर दिसते. ही मुद्रा आणि भगवा झेंडा ही स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी जिजाऊंनी दिलेली. मग इथं रामदास आणि दादोजी कोंडदेवला गुरु म्हणण्यामागचं काय हेतू आणि गुरुचा अर्थ काय? जो जीवित कार्याची प्रेरणा देतो तो. आता हे जीवित कार्य शिवाजी महाराजांचं काय? स्वराज्य निर्माण करणं. आणि त्याचं क्रेडिट रामदास स्वामी दादोजी कोंडदेवला द्यायचं, याचं कारण काय? हा काय प्रामाणिकपणा आहे का? पण गायकवाड साहेब, मला सांगा की तुम्ही ज्या प्रकारे सांगताय की दादोजी कोंडदेव यांना गुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण हा काय, हा कशासाठी केला, म्हणजे याच्या मागचं कारण काय असं? काय मला ऐकू नाही आलं सर.
नाही दादोजी कोंडदेव यांना जो गुरु करण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केला गेला तो कशामुळे याच्या मागचं कारण काय? नाही मुख्यतः काय आहे की बाबासाहेब पुरंदरे हे काँग्रेसच्या संघ शाखेचे कार्यकर्ते, ते आपल्याला आता इतक्या 90व्या वर्षी सुद्धा संघाच्या वेशामध्ये तिथं शाखेला गेलेले किंवा संचलनाला जत्रेला गेलेले आपण पाहिले. तर संघाच्या विचाराला पूरक असलेलं शिवचरित्र कादंबरी नाही लिहायचं, कारण कादंबरीला इतिहासाचा आधार असावाच लागतो असं नाही, आणि हिंदुत्वाच्या अंगाने लिहायचं आणि मुस्लिमांचा द्वेष करायचा अशा लेखनीतून हे शिवचरित्र जन्मात आलं. आणि मग ब्राह्मणीवर हिंदू धर्मावर राहिलं, म्हणजे गुरु शिष्याची परंपरा आपण मान्य करत आलोय आणि गुरु शिष्याची परंपरा मान्य केल्यानंतर ब्राह्मण हाच गुरु असावा लागतो. आणि म्हणून आपण जे पाहिलेलं आहे परंपरेने इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये, तशाच प्रकारे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींना गुरुपदी बसवलेले आहे. हिंदू सभेचा भाग, आरएसएसच्या विचारधारेचा भाग आणि संघाचे कार्यकर्ते असल्यामुळं आणि बाबासाहेबांवरती जबाबदारी टाकली होती असं माझं ठाम मत आहे, कारण ते संघाच्या विचाराचा प्रचार होतात याच विचारात. ठीक आहे, गायकवाडचं आणखी एक, राज ठाकरे यांनी म्हणजे काल संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणजे पत्रकारांशी ते बोलले, मनसेचे नेते आहेत संदीप देशपांडे, ते असं म्हणतायत बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे पत्र लिहिलं होतं आणि माफी मागा हे पुस्तक मागे घ्या जेम्स टेनचं, अशा प्रकारची जे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये सही केली होती, मागणी केली होती, तरी सुद्धा तुम्ही बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी करता. मूळ विषय असा आहे की बाबासाहेब पुरंदरेंनी पत्र लिहिलेलं नाही. आता डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर वसंतराव मोरे, इंद्रजित सावंत, ज्ञानेश महाराज या लोकांनी पुढाकार घेऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी काय अमेरिकेला नाहीये त्यांची प्रेस, तर ती पुण्यामधल्या टिळक रोडलाच आहे आणि पुण्यातल्या टिळक रोडला असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस त्याला पत्र पाठवलं, ते पाठवलं डॉक्टर जयसिंगराव पवार आणि वसंतराव मोरे आणि त्याला आधार असावा म्हणून फक्त पुण्यातील बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा त्यावेळेसचे खासदार प्रदीप राऊत असतील किंवा निनाद बेडेकर असतील किंवा पांडुरंग बलकवडे हे इतिहासाचे अभ्यासक यांच्या सह्या घेण्यात आलेल्या चार हे आणि दोन प्रमुख डॉक्टर जयसिंगराव पवार आणि वसंतराव मोरे सर हे दोघही शिवाजी विद्यापीठाचे इतिहासाचे अभ्यासक आणि प्रमुख यांनी घेतले बनवलेल्या पत्रावर फक्त त्यांनी सही केली. पण सही केली ही गोष्ट जरी खरी असली तरी पुढच्या काळात कुठेही त्यांनी निषेध नोंदवलेला नाहीये, कुठली पत्रकार परिषद घेतली नाहीये किंवा त्यांचे शिष्य राज ठाकरेंना निषेध नोंदवायला लावलेला नाहीये किंवा कुठलं आंदोलन करायला लावलं नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतर संभाजी ब्रिगेड सारखी संघटना एक प्रामुख्याने भूमिका निभावते याच कारणच असं आहे की त्या काळच्या जबाबदार पक्षांनी आणि संघटनेनी भूमिका घेतली नव्हती. संभाजी ब्रिगेड जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसने निर्माण केलेली संघटना आहे आणि समाजामध्ये जातीयता वाढवण्यासाठी किंवा धर्मांतरता वाढवण्यासाठी ती काम करते, काय म्हणणं आहे तुमचं? मी मूळतः आपल्याला इतिहास माहिती असला पाहिजे क्रोनॉलॉजिकल टप्प्याटप्प्याने. आपल्याला माहिती आहे की 80 ते 90 चं दशक हे दलित पॅन्थर विरुद्ध मराठा महासंघ असा संघर्ष उभा राहिला होता आणि जातीय तणाव त्या काळामध्ये प्रचंड होता, त्याचं कारण नामांतरण विरोध मराठा महासंघाने केला होता, मंडल कमिशनच्या रिपोर्टला विरोध केला होता म्हणजे आरक्षणाला विरोध केला होता आणि रिडल्स पुस्तक जाळलं होतं. तर 80 ते 90 चं दशक प्रचंड जातीय संघर्ष झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर काही वैचारिक लोक एकत्र येऊन मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि त्याची युवक शाखा जी आहे ती संभाजी ब्रिगेड आहे. ही संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा आहे जी देशाच्या राज्य समता बंधुता न्याय स्वतंत्र धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याची संकल्पना मांडलेली आहे. जातीयांताची लढाई फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर ही आमची विचारधारा आहे. अशाच विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस जर काम करत असेल आणि त्यांच्या नावाचं काही गोष्टी साम्य असेल मला वाटतं तसं म्हणायला वाव आहे. परंतु 1990 हे काँग्रेसमध्ये होते, 1999 राष्ट्रवादीची स्थापना झालेली आणि त्याच्या स्थापनेनंतर जर जातीवाद वाढला किंवा हे म्हणलं तर मग 80 ते 90 च्या दशकामध्ये
दलित संघटना आणि मराठा संघटनामधलं संघर्षाचं काय करायचं, आणि शिवसेनेचा जर एकूण काळ बघितला तर त्यांना राज ठाकरेंना सगळं माहिती आहे की जातीय संघर्ष कुठं कधी निर्माण झाला. आणि या म्हणण्याला काही अर्थ नाहीये की शरद पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेडला जन्माला घातली. आणि आपल्याला मी नमूद करू इच्छितो की संभाजी ब्रिगेडचा आजही मीच प्रदेशाध्यक्ष आहे. गेली 15-16 वर्ष मी ही जबाबदारी पार पाडतोय. आपण म्हणता ती भूमिका बरोबर आहे, काही राजकीय भूमिका मला त्या त्यावेळेस घ्यावा लागल्या, पण संभाजी ब्रिगेडचा मी आज प्रदेशाध्यक्ष आहे. आणि मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि आमची विचारधारा बऱ्याच वेळा एकत्र आहे, एकसारखी आहे, परंतु 15 वर्ष त्यांचं सरकार असताना आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अनेक आंदोलनाच्या निमित्ताने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अनेक विषयावर मतभेद पण झालेले आहेत, आणि तशा प्रकारचा आम्ही आंदोलन असेल संघर्ष पण केलेला. या म्हणण्याला काहीच अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेसनी संभाजी ब्रिगेडला जन्माला घातले, कारण आम्ही 9 वर्ष अगोदर संघटनेचं काम सुरू केले आणि 9 वर्षांनंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली. दोन महत्वाचे प्रश्न आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलं की या चर्चा करा, थेट चर्चा करा. संभाजी ब्रिगेडची तयारी आहे, इतिहास नेमका इतिहास काय होता आणि काय सांगितलं यावर थेट चर्चा करायला तुम्ही तयार आहात? नाही, आम्ही निश्चित सगळ्या गोष्टीला तयार आहोत. आजपर्यंत आम्ही सार्वजनिक म्हणजे नेहरू मेमोरियल हॉल, बालगंधोर सारख्या ठिकाणी मोठ्या चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरेंबद्दल काय आक्षेप आहेत तर 200 पानाचं पुस्तक आ साळुंके सर लिहितात आणि मग ह्या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष करता येईल. आणि इतिहास असा आहे की त्या त्या काळात नवीन संशोधन होतो, नवीन अभ्यास होतात, नवीन तर्कशास्त्राचा आधार घेतला जातो आणि इतिहास बदलावा लागतो कालांतराने, हे जगभर झालेले. म्हणून तर दादोजी कोंडदेव आणि रामदासांबद्दल जे 19व्या शतकाच्या सुरुवातीला काही प्रसिद्ध करण्यात आलं आणि हळूहळू 1925 ला संघाची शाखा स्थापन झाल्यानंतर, RSS च्या स्थापनेनंतर जो दादोजी कोंडदेव रामदासचा इतिहास पूर्ण सांगितला. अर्थात तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो की पर्नाल पर्वत ग्रहण आख्यान आणि राधा माधव विलास चंपू हे 2 पुस्तकं शहाजीराजेंच्या जीवनावर त्यांच्या हयातीत लिहिली गेले. त्याच्यात रामदास स्वामी किंवा दादोजी कोंडदेवचा उल्लेख नाही, ते समकालीन आहेत शहाजीराजेंचे. त्यानंतर शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या दरबारात लिहिलं गेलं, तिथेही उल्लेख नाही. जे दे शकावलीमध्ये नाही, जे दे करीनामध्ये नाही, पत्रव्यवहारामध्ये नाही, कुठेही या दोघांचा उल्लेख नाही. फक्त 150 वर्षानंतर शिवाजी महाराजांनंतर काही बखर सभासद बखर लिहिली गेली, त्याच्यात काही गोष्टी नंतर घुसवण्यात आल्या, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट शहाजीराजे आणि शिवाजी महाराज हे कसे महान योद्धे होते, राज्यकर्ते होते, हे सांगण्यासाठी बुधभूषण हे छत्रपती संभाजी महाराजांनी राजकारणावरचा ग्रंथ लिहिला, त्यातही रामदास स्वामी दादोजी कोंडदेवचा उल्लेख नाही. एक गोष्ट तुम्हाला भौगोलिक दृष्ट्या सुद्धा सांगणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी आलेल्या लोकांची स्मारक बनवण्याची परंपरा सुरू केली. जसं आपण आता कोंडाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे गेला, त्याच्या नंतर त्याचं नाव सिंहगड केलं आणि तिथं शिवाजी महाराजांनी समाधी उभी केली तानाजी मालुसरे, जी आज पण आहे. तुम्ही नेसरीला गेला, प्रतापराव गुजरांची आहे, वीरबाजी पासलकरांची सासवडला आहे, अगदी अफजल खानाचं थडग सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याला उभं करण्यात आलं. अशा प्रकारची परंपरा ज्या शिवाजी महाराजांनी सुरू केली, त्यांनी दादोजी कोंडदेवचं कुठेही स्मारक केलं नाही, ते शिक्षक पालक गुरु असताना. हे मला स्वामी मठ आहे सापडला ते घोरपडे सरकारांच्या आधी नव्हते, त्यावेळेस स्वराज्यामध्ये रामदास स्वामी नव्हते. तुमचं असं ठाम मत आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला इतिहास हा खोटा आहे, असत्य आहे? नाही नाही, मी संपूर्ण त्यांनी सांगितलेला इतिहास खोट आहे हे म्हणणं चुकीचं होईल, परंतु काही पात्र त्यांनी कादंबरीच्या माध्यमातून प्रचंड मोठी, जी मोठी नाहीच आहे पहिली गोष्ट, आणि जी पण केलेली आहे ती ब्राह्मण पात्र मोठी केलेली आहे. याच कारण त्यांचा दृष्टिकोन ब्राह्मणी विचारसरणीचा, बहुजन विचारसरणीच्या लोकांनी जो इतिहास लिहिला जो सत्य इतिहासावर आधारित आहे, ज्याला कागदपत्राचा आधार आहे, काही तार्किक आधार आहे, काही किल्ल्यांवर जाऊन संशोधन केलेलं आहे, अभ्यासाअंती इतिहासाच्या पुराव्याअंती लिहिलेला इतिहास ज्याला इतिहास म्हटलं जातं. आता कादंबरी कसं असतं, लेखकाला स्वतंत्र असतं,
काही नवीन पात्र आणणं, काही वगळणं, काही मोठी करणं, काही लहान करणं, याचा फायदा मात्र बाबासाहेब पुरंदरेंनी घेतलेला आहे. त्याला ऐतिहासिक गोष्टीचा आधार नाही आणि त्याला कुठले पुरावे नाही अशा अनेक प्रसंग घटना त्याच्यात घुसवले. म्हणून तर मी हे पुस्तक सातत्याने दाखवतोय, कारण हे जे पुरंदरेंचा इतिहास द्रोही बखर म्हटलंय डॉक्टर आ साळुंकेंनी आणि साळुंके सरांनी, शिवभारत हे संस्कृत मधलं जे पुस्तक आहे ते मराठीमध्ये भाषांतरित केलेले, त्यामुळे शिवभारत पुस्तकातला इतिहास त्यांना चांगला तंतोतंत कळतो. साहेब, राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरे यांची बाजू घेतात, म्हणजे त्यांना डिफेंड करतात, हे कशामुळे? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणताय की बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास जो आहे तो अतिरंजित करून दाखवला, तरी सुद्धा राज ठाकरे हे पुरंदरेंची बाजू का लावून धरतात? आणि त्यांनी थेट म्हटलंय की ब्राह्मण, त्यांनी म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून टीका करतात असा आरोपही त्यांनी केलाय, हे का करतात? आता कसं आहे, राज ठाकरे स्वतः राजकारणी आहे, त्यांचा स्वतः एक विचार ते घेऊन चाललेले आणि त्यांचा बाबासाहेब पुरंदरेंशी कौटुंबिक संबंध आहे आणि अनेक वर्षाची त्यांच्याशी नाते संबंध आहे, त्यांना बाबासाहेब पुरंदरेंबद्दल आदर येतो असलाही असला पाहिजे. पण जेम्स लेनचं पुस्तक येण्यापूर्वी महाराष्ट्राच्या सगळ्या मराठ्यांना ते आदर्श वाटत होते बाबासाहेब पुरंदरे. बहुतेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाला त्यांना एकतर व्याख्यानाला निमंत्रित केलंय किंवा उद्घाटनाला केलंय. सगळ्या सरदार घराण्यांना बाबासाहेब पुरंदरे आदर्श वाटत होते. पण जेम्स लेन प्रकरणानंतर शिवाजी महाराजांची जिजाऊंची बदनामी झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंनी एक ठोस भूमिका घेणं अपेक्षित होतं, ती घेतलेली नाही आणि तशा प्रकारची भूमिका राज ठाकरे पण घेतली. आता राज ठाकरेंना बाबासाहेब पुरंदरेंबद्दल काय वाटतं, सत्य ते कधी ना कधीतरी स्वीकारावं लागतं, कारण आम्ही सत्यशोधक विचाराच्या महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत. महात्मा फुलेंनी सत्यशोधनासाठी आग्रह धरला, सत्यशोधक चळवळ चालवली आणि सत्य शोधण्याचा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, कारण या देशाचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. याचा अर्थ शेवटी विजय सत्याचा होतो. आज राज ठाकरे राजकारणासाठी 15-16 वर्षानंतर जेम्स लेन किंवा बाबासाहेब पुरंदरेंबद्दल बोलतात त्यावेळेस शरद पवारांना जातीवादी म्हणतात. या महाराष्ट्रात एक सुद्धा माणूस पवार साहेबांना जातीवादी म्हणू शकत नाही, कारण संपूर्ण बहुजन समाजाला बरोबर घेणारा हा घेऊन जाणारा हा नेता आहे. आपल्याला माहिती आहे की सत्तेच्या पेक्षा समाजकारण महत्वाचं आहे, म्हणून तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचं धाडस केलं, मंडल कमिशन लागू करण्याचं धाडस केलं. रामदास आठवले साहेब असतील किंवा मधुकर पिचड असतील किंवा छगन भुजबळ असतील, अनेक लक्ष्मण माने असतील, लक्ष्मण ढोबळे असतील, असे दबलेल्या समाजातल्या लोकांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणलं, सत्तेमध्ये आणलं, बहुजन समाजाचे असंख्य प्रश्न सोडलेले आणि बहुजन समाजाचा तो चेहरा त्यामुळेच त्यांना महात्मा फुलेंच्या नावाने पुरस्कार दिला गेला, शिवाजींच्या नावाने पुरस्कार दिला गेला, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार दिला गेला. आणि जे पुरस्कार देणारे लोक हे सुद्धा मान्यप्राप्त संस्था चालवणारे लोक आहेत, त्यांना कधी पवार साहेब जातीवादी वाटले नाही, फक्त राज ठाकरेंनाच वाटतात का? राज ठाकरेंना आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यांनी स्वतःची सत्यता तपासली पाहिजे. मला एक गोष्ट निश्चित सांगायला पाहिजे, ती दगलबाज शिवाजी नावाचा इतिहास किंवा एक व्याख्यान बोहरला प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं आणि प्रबोधनकार ठाकरे हे राज ठाकरेंचे आजोबा आहेत आणि त्यांना बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास मान्य नाही. आता मला सांगा की आपल्या आजोबाचा इतिहास मान्य करायचा का बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला कादंबरी इतिहास मान्य करायचा, हा प्रश्न राज ठाकरेंचा. देवळाचा धर्म, धर्माचं देऊळ, हिंदुत्व, कोदंडाचा तन्नू, अशा प्रकारची जहाल त्या काळामध्ये लिखणी केलेली, ते सत्यशोधक विचाराचे होते, शाहू महाराजांचे अन्यायी होते प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन राज ठाकरे पुढे जात असतील तर त्यांना आमची भूमिका घ्यायला लागेल, पण दुर्दैवाने भूमिका राज ठाकरे घेत आहेत. संभाजी गायकवाडचे संभाजी ब्रिगेड सुद्धा जाती वाढवण्याचं, जाती आता वाढवण्याचं काम करत आहे, धार्मिक द्वेष वाढवण्याचं काम करत आहे, असं त्यांनी थेट आरोप केला. नाही, ह्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. संभाजी ब्रिगेड ही संघटनेमध्ये
बहुजन समाजाचे सगळ्याचे बरोबर काम करतात. आम्ही कुठलाही जातीय तणाव निर्माण करणारं काम केलेलं नाही. मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीमाळ इतिहासावर आक्षेप घेणारे अनेक ब्राह्मण इतिहासकार आहेत. त्याचं काय करायचं? मग ते ब्राह्मण आहेत, त्याचा त्याच्यात काय अर्थ नाही. आम्ही कुठलाही वाढवत नाही, जातीय तणाव वाढत नाही. उलट पक्षी जाती अंताची लढाई शिवराय फुले शाह आंबेडकरांच्या विचारांनी करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना आहे. आणि शरद पवार साहेब सुद्धा जाती अंताच्या लढाईच भूमिकेचे आहेत. फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचं काम करतात. आता आरोप करणाऱ्यांचं तर तोंड धरता येत नाही, पण त्यांना आरोप सिद्ध करता येईल का? त्यांना करता येत. उलट पक्षी केलेले आरोप आम्ही खोडतोय, पण ते आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करू शकत नाही. शेवटचा प्रश्न, तुमची काय भूमिका असेल? त्यांनी तर आरोप केलेले आहे, संभाजी ब्रिगेड असेल किंवा ब्राह्मण आहेत पुरंदरे म्हणून त्यांना टार्गेट करता असा थेट आरोप केला. इथून पुढे तुमची काय भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची? आमची भूमिका एवढीच आहे की झालेली जिजाऊ शिवरायांची बदनाम ही पुरेशी आहे. त्याला परत परत गाडलेल्या मोर्चे काढू नये. आणि नंतर जातीय तणाव निर्माण झाला तर याला जबाबदार कोण हे त्यांनी ठरवावं. पण मला एक कळत नाही, पवार साहेब आणि आम्हाला ते जातीवादी मानतात. दुसरीकडं मशिदीवरचे भोंगे काढावे, नाहीतर आम्ही हनुमान चालीसा तिथं वाचू. आणि त्यातल्या त्यात त्यांनी धर्म हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडवू नये, हे धर्मांधता नाहीये का? वाद व्हायला नाही पाहिजे. जातीवादी आम्हाला मानायचं आणि तुम्ही काय करता? तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? दोन धर्मामध्ये तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न करता, हे तुम्हाला शोभतं का? एकीकडे आमच्यावर आरोप करायचा आणि तुम्ही मात्र विरोधी वागायचं. त्यापेक्षा हा भारत देश आहे, आम्ही सगळे लोक भारतीय आहोत. आम्ही जाती अंताची लढाई लढली पाहिजे, समतेसाठी आम्ही लढलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये भारताचा विकास झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. संभाजी ब्रिगेड ही समता स्वतंत्र आणि धनिष्ठ विचाराची संघटना आहे, घटनेला मानणारी आहे. आणि ती घटनेच्या संरक्षणासाठी विचारासाठी बांधील असलेली संघटना आहे. कुठलाही जातीय तणाव निर्माण करणारी संघटना नाही. आम्ही या पुढच्याही काळामध्ये शिवराय फुले शाह आंबेडकरांचे विचार आणि राज्य घटनेला अभिप्रेत असलेला घडवण्यासाठी काम करू. संभाजी ब्रिगेडच्या अनेक शाखा गावाखेड्यामध्ये आहेत आणि राज ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा लावायचं आव्हान केलं. 3 महिन्यानंतर काय होईल ते बघा असं म्हटलंय. काय गावाखेड्यामध्ये किंवा शहरामध्ये काय वातावरण आहे? म्हणजे राज ठाकरेंच्या या भाषणामुळे हिंदू मुस्लिम जो तणाव आहे तो कशा प्रकारे तुम्ही पाहताय? काय प्रतिक्रिया तुम्हाला पाहायला मिळतात? संभाजी ब्रिगेडमध्ये मी ऐकलं की अनेक मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा आहेत. अनेक जाती समूहाचे कार्यकर्ते आहेत, पण मुस्लिम धर्मीय आहेत, ख्रिश्चन धर्मीय आहेत. आता राज ठाकरेंच्या ह्या भाषणाबद्दल काही लोक म्हणतात की ती स्टँड अप कॉमेडी होती. जशी कपिल शर्माची कॉमेडी शो असतो तशा प्रकारचं सुद्धा प्रतिक्रिया आल्या. आता राज ठाकरेंना कुणी गांभीर्याने घेत नाही राजकारणामध्ये. ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या शैलीमुळं आणि टीव्हीवर किंवा त्यांना पाहण्यासाठी गर्दी होती तर ती त्यांची शैली आहे. त्यांना काही गोष्टी नकला करता येतात, काही विनोद करता येतात आणि त्यात जाता जाता काही अवस्थाही बोलतात. परंतु राज ठाकरेंना गांभीर्याने घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. त्यामुळे आम्ही काही गांभीर्याने घेत नाही. फक्त आमची राज ठाकरेंना विनंती आहे की तुम्ही आता जेम्स लेन किंवा बाबासाहेब पुरंदरेंचं संपलेला विषय, आता बाबासाहेब पुरंदरे हयात पण नाहीयेत आणि बाबासाहेब पुरंदरेंचा परत परत उल्लेख करून मला एक गोष्ट नमूद करायची आहे की याच्याबद्दल राज ठाकरेंची काय भूमिका आहे. बाबासाहेब पुरंदरे गेल्यानंतर त्यांचं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम हा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जे करायला गेले होते त्या 4 लोकांवर गुन्हे दाखल झाले महाड पोलीस चौकीमध्ये. आणि अशा प्रकारचं बाबासाहेब पुरंदरेंची अस्थि आणि हाड ही त्या शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी पुरण्याचा प्रयत्न करणं याच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे? कशासाठी पाहिजे ही गोष्ट? चुकीच्या गोष्टी चालल्या त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. बाबासाहेबांना शिवाजी महाराजांवर प्रेम होतं का? तर त्याच्याबद्दल आमच्या मला शंका नाही. पण त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. मला आठवतं राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घडवून घेतली. त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरे म्हटले होते की इतिहासात शोधत बसलं तर तिथं कोळसा पण आहे. म्हणजे काही चुकीच्या गोष्टी आहेत
तर त्याच्यात न जाता तसंच आमचं म्हणणं आहे की जर केला पाहिजे चुकीच्या गोष्टी तुम्ही लिहिल्या तर दुरुस्त आहे पण ते दुरुस्त होत नाही. बिलकुल खूप खूप धन्यवाद प्रवीण गायकवाड. मी वेगवेगळ्याचा प्रयत्न केला की राज ठाकरे यांच्या विधानानंतर किंवा बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची काय भूमिका आहे, संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे आणि एकूणच खरा इतिहास त्यांच्या दृष्टीने कोणता आहे याचा भेद घेण्याचा प्रयत्न केला. मी इथेच सांगतो, आपण पाहता मॅक्स मला.